कागदाच्या पेनमध्ये प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स पाहतो. ओके, तर डिफरंट मेथड्स आपण पाहिलेले आहेत. एक मेथड आपली राहिली होती कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रिपरेशनची, दॅट इज फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. की आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटपासून कार्बोक्सिलिक ऍसिड्स तयार करायचे. ओके, तर टुडे वी आर गोइंग टू स्टडी प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे बाबू ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय? येस, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड अ ग्रिग्नार्ड रिएजंट. आपल्याला परत आपण त्याचे डेफिनेशनही पाहिले होते. ग्रिग्नार्ड रिएजंट इज अन ऑर्गेनोमेटॅलिक कंपाऊंड इन विच अ डायहॅलन मॅग्नेशियम ॲटम इज अटॅच्ड टू अन अल्किल ग्रुप अँड अ हॅलोजन ॲटम. ओके, पण ग्रिग्नार्ड रिएजंटला आपण रिप्रेझेंट करतो आर एम जी एक्स. हा आर एम जी एक्स म्हणजेच काय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. इट इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. याला सपोर्ट काय म्हणतो? ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, तर या ग्रिग्नार्ड रिएजंटचे रिएक्शन आपल्याला ड्राय आईस म्हणतात. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन जर आपण ड्राय आईस सोबत केली तर माझ्या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या एव्हरेज रिएक्शनमध्ये आपल्याला कॅटालिस्ट लागतो ड्राय. ओके, व्हॉट इज ड्राय आईस? ड्राय आईस म्हणजे काय? तर ध्यानात ठेवा, सॉलिड कार्बन डायऑक्साईड, सॉलिड सी ओ. ओके, कार्बन डायऑक्साईड जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर सॉलिड सी ओ टूलाच आपण ड्राय आईस म्हणतो. ओके, आपण कार्बन डायऑक्साईडला असं रिप्रेझेंट करू शकतो का? व्हॉट इज सी ओ टू? सी डबल बॉन्ड ओ, परत सी डबल बॉन्ड. हा ऑक्सिजन तुम्ही इकडं रिप्रेझेंट केला या टाईपमध्ये. ऑक्सिजन डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, ऑक्सिजन वगैरे चालतो. ओके, आणि आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इथं रिप्रेझेंट करायचं सी डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ऑक्सिजन. त्याला सी ओ टू, आणि जर सॉलिड सी ओ टू असतो तर त्याला आपण ड्रायस. तर ड्रायस इज नथिंग दॅन द सॉलिड कार्बन डायऑक्साईड. सॉलिड कार्बन डायऑक्साईडलाच आपण काय म्हणतो? ड्राय आईस. ओके, आता ध्यानात ठेवा, जर आपण ग्रिग्नार्ड रिएजंटला ड्राय सोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला माहिती आहे की इच अँड एव्हरी रिॲक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट, आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटच्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट लागतो ड्राय इथर. हा ड्राय इथर कॅटलिस्ट का लागतो असं म्हणून आपण आपण अगोदर रिझनिंग डिटेलमध्ये पाहिले. ओके, तर ध्यानात ठेवा, आपण हा ग्रिग्नार्ड रिएजंट घेतलेला आहे. रिएक्शन आपण ड्राय सोबत करायलो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय. ओके, तर पहा ग्रिग्नार्ड रिएजंटच्या जनरली बऱ्याच रिॲक्शनमध्ये फर्स्ट स्टेपला आपल्याला कॉम्प्लेक्स भेटतो, त्याचा आपल्याला सेकंड स्टेपला हायड्रोजन यूज करतो आणि मग आपल्याला रिझल्ट करतो. ओके, तर इथंही जेव्हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट या ड्राय सोबत रिॲक्ट केला तेव्हा ड्रायसमध्ये कार्बन डायऑक्साईडमध्ये कुठलाही कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड्स दोन येतो, एक बॉन्ड ब्रेक. ओके, आणि ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये आपल्याला आधीच माहिती आहे मॅग्नेशियम ॲटम हॅज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, वेअर ॲज अल्किल ग्रुप अर्थात कार्बन ॲटम हॅज अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज. तर कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे कारण त्याच्या एकपेक्षा मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मॅग्नेशियम ॲटम आहे. ओके, जेव्हा आपण हा बॉन्ड ब्रेक करणार आहे अल्किल ग्रुपचा आणि मॅग्नेशियमचा, तेव्हा अल्किल ग्रुपवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, तेव्हा ध्यानात ठेवा, हा निगेटिव्हली चार्ज अल्किल ग्रुप जो आहे तो इकडं जेव्हा कार्बन ऑक्सिजन एक बॉन्ड आपण ब्रेक करणार आहे, म्हणून एक बॉन्ड ब्रेक केल्याच्या नंतर पास सी डबल बॉन्ड ओ ॲज इट इज ठेवला, आपण दुसऱ्यामध्ये एक बॉन्ड ब्रेक केला. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करायला, ओके, तेव्हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जातात, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईडमध्ये एक बॉन्ड ब्रेक केला तेव्हा त्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज अल्किल ग्रुप जो आहे, ओके, हा अल्किल ग्रुप या कार्बनला अटॅच होतो आणि राहिलेला एम जी एक्स जो आहे तो मॅग्नेशियम ग्रुप या ऑक्सिजनला. ओके, हा अल्किल ग्रुप जो आहे तो इथं आपण या कार्बनला अटॅच केला. ओके,
MgM flow with magnesium molecule puts a bond by the amount of magnesium the oxygen will attach to it. It is a little bit MgX. Okay. So, the answer is, here is our short mode use of course. R COO MgX. Without bonding, that will be the same result. So, it is a complex compound. Very complex compound. Okay, ela apan magnesium complex ela apan magnesium complex okay dana keva apan kay kele itu tar Grignard reagent chi reaction rat ice cube kele li in presence of solvent solvent bond apan dry synthesize kele la form of complex first step okay second step la complex apala acid happens okay so the complex compound on acid hydrolysis. Problem आपला नेहमी होता ओके सो द कॉम्प्लेक्स जे फर्स्ट स्टेपला आपल्याला भेटले त्याचा आपल्याला ऍसिड हायड्रोलिसिस करायचा तर पाच सेकंड स्टेपला ऍसिड हायड्रोलिसिस करण्यासाठी आपण वॉटर यूज करणार आहे तर माझ्या वॉटरमध्ये एक हायड्रोजन ऑक्सिजन पार्टनर एक हायड्रोजन पॉझिटिव्ह आणि वन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ओके तेव्हा जाणार तेव्हा इथं आपल्याला ऑक्सिजन मॅग्नेशियमचा बॉन्ड ब्रेक करायचा हा बॉन्ड जेव्हा आपण ब्रेक करतो ऑक्सिजन निगेटिव्ह आणि मॅग्नेशियम पॉझिटिव्ह चार्ज ओके तेव्हा आपला पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन या ऑक्सिजनला अटॅच होईल आणि निगेटिव्ह चार्ज OH या मॅग्नेशियमला अटॅच होईल ओके मग आपण हा ऑक्सिजन मॅग्नेशियम बॉन्ड जर ब्रेक करत आपल्याला काय मिळेल आर डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ऑक्सिजन इथे आपण काय चिन्ह देतो ऑक्सिजन मॅग्नेशियम मॅग्नेशियम बॉन्ड आहे ज्याला आपण ब्रेक करतो ऑक्सिजन चार्ज कुठला आहे निगेटिव्ह आहे त्याला इथं वॉटर मधून काय अटॅच होईल हायड्रोजन ओके तर इथे येतो पीएच ग्राइडर हा OH या मॅग्नेशियमला अटॅच होईल आणि आपल्याला बायकोमिक भेटेल एम जी त्याला एक हॅलोजन ऑलरेडी अटॅच आहे आणि दुसरा अटॅच झाला OH ओके समजलं पण सो इट इज कार्बोक्सिलिक ऍसिड हे आपल्याला भेटले कार्बोक्सिलिक ऍसिड तर त्यानंतर या सेकंड स्टेपला हायड्रोलिसिस करण्यासाठी आपल्याला कॅटलिस्ट लागतो तर ऍसिड यूज करायचं किंवा मग अल्कोल यूज केलं तरी चालतं जनरली आपण इथं डायलूट एचसीएल यूज करतो डायलूट एचसीएल आपण यूज केलं ॲज अ कॅटलिस्ट तर याला आपण ऍसिड हायड्रोलिसिस ओके म्हणजे आपण दोन स्टेप केल्या पार फर्स्ट स्टेपला ग्रिग्नार्ड रिएक्टला ड्राय सोल्युशन रिएक्ट केलं एक्सपेरिमेंट्स ऑफ ड्राय तर फॉर्म अ कॉम्प्लेक्स जरा काय म्हटलं कॉम्प्लेक्स ओके तर कॉम्प्लेक्स ऍसिड हायड्रोलिसिस तर आपल्याला ऍसिड ओके म्हणजे परत पाच स्टेटमेंट सांगतो व्हेन ग्रिग्नार्ड रिएजंट इज ऍडेड टू सॉलिड कार्बन डाय ऑक्साईड दॅट इज ड्राय आईस इन प्रेझेन्स ऑफ अ सॉल्व्हंट ड्राय इथर इट फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस कॉम्प्लेक्स काय करतो क्रिप्टोन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड दोन स्टेप मध्ये आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड भेटले फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट ओके परत ध्यानात ठेवा आपण काय करायचं ग्रिग्नार्ड रिएजंट इज ऍडेड टू सॉलिड कार्बन डाय ऑक्साईड दॅट इज ड्राय आईस इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट गिव्स अ कॉम्प्लेक्स विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड समजलं ओके मी लास्ट मेथड होती पहा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रिपरेशनची या अगोदर बाकीच्या मेथड्स आपण पाहिले त्या ओके सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे आतापर्यंत आपण या चॅप्टरमध्ये अल्डिहाइड केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रिपरेशन पाहिलं ओके आता यानंतरच्या पिरियडमध्ये आपल्याला यांच्या फिजिकल प्रॉपर्टी पाहिजे आणि त्या फिजिकल प्रॉपर्टी संपल्याच्या नंतर मग आपल्याला यांच्या केमिकल रिॲक्शन्स पाहिजे ओके So remaining part we will continue in next lecture.